नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ही नोटबुक कोणाची आहे? मंजू मंजिरी देवीदास रावते, इंग्लिश. मॅडम ग्रीन टी. पंकज सध्या मंजूचं काय चाललं रे? नाही घरातल्या सगळ्या लोकांचं काय चाललेलं असतं हे तुला सगळं माहिती असतं म्हणून तुला विचारते. ती परत रात्री बाहेर जाते ना? नाही माहिती मला मॅडम. पण तुला काहीतरी माहिती असेल राईट? हा म्हणजे ती जाते कुठेतरी. म्हणजे तुला काहीच माहित नाहीये ती कुठे जाते ते? अहो खरंच नाही माहिती मॅडम. तिचं काय चाललंय मला खरंच माहित नाही. ती लवकर जाते आणि मला इथं काम असतात त्यामुळे तिचा पिच्छा भी करता येत. तेच तुझ्या ज्या काही सगळ्या उच्चापती चालू असतात ना ते मला माहितीये म्हणूनच तुला आज एक महत्वाचं काम देणार आहे मी. काय मॅडम? मंजू अजूनही रोज रात्री कुठेतरी बाहेर जाते म्हणजे ती नक्कीच भजन किंवा कीर्तनाला जात नाही. काहीतरी पोराचा लफडा असणार. तेच ती काय करते कुठे जाते हे शोधण्याचं काम मी तुला देणार आहे आणि ते कसं करायचं हे तू ठरवायचंयस. आणखी एक गोष्ट, आता जे मी तुला सांगितलंय ते साहेबांच्या कानावर जाता कामा नाही. समजलं? नाही आजी सुन ना. काय सुन तू? आज पडशील मत. आज मत जा, घर पे रुक जा. का रुक जा? आणि गाडी कोण चालवणार तुझा बाप? हमारे बापूजी के बारे में काहे बोलते हो? हमको घर पे बोर होता है इसलिए कह रहे हैं ना. अब झाली का तुझी कॅसेट सुरू? हा बोर होतय बोर होतय रोज तेच तेच. अगर रोज मोबाईल घेऊन बसलेली असतीस ना इतक्या वेळ तिथं तरी बोर होतय. त्या मंजूकडे बघ, तिच्या हातात नेहमी पुस्तकं असतात, काहीतरी शिकते ती. शिक जरा तिच्याकडून काहीतरी. नाही ते काम कर, ड्रायव्हिंग शिक, मला तेवढी सुट्टी मिळेल. हमको नहीं सीखना ड्रायव्हिंग और क्या हमेशा मंजू मंजू हम काहे सीखे उससे. वो के इतना पढ़ के मेम साहब बनने वाली है. अर ये विठ्ठलच्या जिभेला काय हाड आहे की नाही? नाही म्हणजे लग्नाच्या बायकोला असं कोणी बोलतं का? देखिए ना पंकज भैया, हमको हमेशा मंजू दीदी के नाम से सुनाते रहते हैं ये. अगं गुड्डी, त्यात विठ्ठलची काही चुकी नाही. मंजूनी सगळ्यांवर भूलच टाकली ना अशी. सगळ्यांना नुसती मंजू 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 मंजूच दिसती. आता हेच बघ ना, तू घरात एवढी कष्ट करते, दिवसभर राबती, पण कोणाला कदर आहे का तुझी? नाही. आपके लिए चाय बना के लाए हम. नाही नाही राहू दे, चाय नको. पण माझं दुसरं एक काम कर. हाँ करेंगे ना, एकदम अच्छे से करेंगे. अच्छे से करेंगे? हाँ. मग ऐक, तू मंजूवर वॉच ठेवायचा. ती जिथं जाईल तिथं तू जायचं. ती जर घराबाहेर गेली तर घराबाहेर जायचं. काय मंजू 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 सब लोग हमेशा मंजू मंजू करते रहते. हमको नहीं करना कोई का. हम काहे रखे उस पे वॉच भैया. गुड्डी ऐक, मला वाटतंय मंजू कोणत्या तरी पोराच्या लफड्यात अडकली. हा आणि आजकालची पोरं कशी असतात माहितीये ना तुला. म्हणून म्हणतोय तिच्या फायद्यासाठीच तिच्यावर लक्ष ठेवायचं, तिच्यावर वॉच ठेवायचं असं म्हणतोय मी.
हाँ बराबर है, मंजू दीदी किसी के प्यार में तो है भाई, हमेशा हंसती रहती है, इंग्लिश में गाने गाती रहती है, पर उस पे वॉच कैसे रखे हम? तुझे मोबाइल है कैमरा वाला? हाँ है ना, विठ्ठल ने दिया है हमको। बस बस आता एक काम करायचं, मंजू कुणाशी बोलली कुणाला भेटली की हळूच जाऊन तिचा व्हिडिओ काढायचा। तिला अजिबात कळता का माने गुड्डी? जमल ना तुला? कविठ्ठल म्हणतो तसं तुला काहीच येत नाही, नसेल जमत तर राहू दे बर का, मी बघतो काहीतरी। नाही नाही जमेगा हमको, हम एकदम अच्छे से करेंगे, तभी विठ्ठल को समझेगा कि हम कुछ भी कर सकते हैं। हाँ जेवा। हाँ मम्मी माला पण वाढ ना। हाँ वाढती, जाम भूक लागली। आदर कसे? ए भूक लागली हा? ओ मदर इला अजिबात खाली द्यायचं नाही, एक घास पण खाली द्यायचं नाही तिला। का काय द्यायचं? हिनी मला जेवायला नाही दिलं ना, तुलाच काही नाही। बाप रे सांग, कॉन्फिडन्स आहे ना तुला? मी काय बकरी का कोंबड्या मला खाशील? म्हणजे मला सांग आपण कोण आहे? टायगर है, टायगर। ए नीट सांग कोण आहे? टायगर है, टायगर। हा टायगर कसे आहे फादर? ओ मदर ऐका जरा, तो थांबा टायगर। अरे टायगर हे तो आतमध्ये घेऊ। अरे काय येडा झाला का काय तू? हा तू पण आत धुवून घे जेवायला वाटते तुला, सगळे संटीनच जेऊया आपण। हा ओ मदर थांबा इकडे। अरे काय कामाच्या वेळेला काय तर काढू नका। अहो तुम्ही लय आरडाओरडा करता, थांबा इथे दोन मिनिटं थांबा। ए अंजे ये इकडे चल, डोळे बंद कर, कर काय सांग बोल लवकर। हा चला हात पुढे करा, हे घ्या। आपली पहिली कमाई। बाबू फादर तुम्ही हात धुवून घ्या, आपण सगळे हॉटेलला जेवायला जाऊ आज। आणि मदर अक्कीला फोन करा आणि तिला अपडेट टाकायला लावा, का म्हणतो मी भैया खरंच हॉटेलला जायचं जेवायला? हा मग देवच पावलं म्हणायचं, देवा अरे माझ्या लेकरावर अशीच कृपा कर रा बाबा। लाभणार लाभणार मदर, सगळं लाभणार। देवाकडे पैसे ठेवून येते हा, आणि बाई साहेबांना फोन करते, त्यांनी मंजूला पाठवलं तर आपण सगळे जेवायला जाऊ बर का? चालेल की भैया, मला पण 1000 रुपये पाहिजे। काय पाहिजे? 1000 रुपये कशाला एवढा पैसा पाहिजे तुला? अगं आला पैसा तर जरा जपून वापरावा। पप्पा मला जीन्स पाहिजे, आणि भैया माझ्या सगळ्या फ्रेंड्स कडे वन पीस पण आहे, माझ्याकडेच नाहीये। बापरे पैसे पाहिजे? पैसे पाहिजे ना, मग घे की। अगं घे की, अरे घे ना, अरे घे की, अरे घे ना, अरे घे की। अरे अंजू मनोज, अरे असं पैशाशी खेळू नये बाबांनो, अरे पैशाला पैसा जोडावा, वेळ आली ना की हाच पैसा कामाला येतो। आता घरात एवढं चांगलं जेवण आहे, हे हॉटेलचा नाद कशा पाई? काय फादर आता पैसा कमवतोय म्हणजे उडवणारच ना, म्हणजे लोकांना पण कळू देत की जरा टायगरची फॅमिली कशी स्टँडर्ड लाईफ जगते। टायगर बिझनेस करायला लागला ना आता काय म्हणजे? अरे पण मनोज एवढा पैसा खर्च करायचा? तुम्ही गप बसा की वाई, आता थोडी हाऊस मोस केली पोरांनी तर कुठं बिघडतंय? मी मालती बाई साहेबांना फोन करते, मंजू आली की आपण सगळे जाऊ जेवायला बाहेर। चालेल की मग, काय मदर कोण आहे आपण? टायगर। मला जे कळलंय ते खरंय मॅडम? अशी कुठली गोष्ट आहे की जी मला कळली तर तुला प्रॉब्लेम होणार आहे? नाही मॅडम असं काहीच नाहीये। मग एवढी का घाबरतीयेस? हा म्हणजे असं काही नाहीये की जे मला कळलं तर तुला प्रॉब्लेम होणार आहे असं?
नाही मॅडम. ठीक आहे, तुझ्या कॉलेजचं काय आहे? हा मी त्यांना सांगितलं ना मी नाही येणार म्हणून, आणि मी ते दाखला पण देऊन आली. गुड, म्हणजे आता तू कॉलेजला जाणं बंद करणार आहेस, इथे घरात कॉन्सन्ट्रेशननी काम करणार आहेस, सारखी बाहेर पळणार नाहीयेस. नाही मॅडम, शपथ. मी जा सांगितलं तरी जाणार नाहीयेस. नाही मॅडम. मी जायला सांगितलं तरी जाणार नाहीयेस तू? माझं ऐकणार नाहीयेस तू? म्हणजे तुम्ही मला तर जायला सांगताय? हो. मॅडम तुम्ही मला जायला सांगताय? हो. आओ, पण मॅडम काय चुकी झाली माझी? अगं तुला जा सांगते म्हणजे चालायला लाग म्हणत नाहीये. हाफ डे सुट्टी देते मी तुला आज. पार्टी आहे ना तुमच्या घरी? पार्टी? हो. अगं तुझा भाऊ आहे ना कोण, मनोज, राईट, मनोज ना, त्याचा पहिला पगार झाला आज, म्हणून तो तुम्हाला पार्टीला घेऊन चाललाय, मोठ्या मॉलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन चाललाय तुम्हाला. आता जाशील ना? हा जाईल. छान कपडे घालून जा. नाही, तिथे मॉलमध्ये चांगले कपडे घालून येतात लोक. अगं तू कधी गेली नसशील ना म्हणून सांगते तुला. खूप खर्च करतोय तुझा भाऊ तुमच्या पार्टीवर. मजा आहे बुवा? नाही मॅडम, मी नाही जात. तशी पण कामं बाकी आहेत आणि मोनिका मॅडम पण. अगं तू मोनिका कडे लक्ष देऊ नको ग. तू तरी परत कधी जाणार मॉलमध्ये? हा जा जा, मस्त जेवून ये. नाही मॅडम, करत नको. मंजू जा, खरंच जा. हा पण संध्याकाळ पर्यंत परत ये, नेहमीच्या वेळेला. राईट मॉम? करेक्ट. हा हा मॅडम, मी जेवण झालं की लगेच परत येईल आणि वेळेतच येईल. आणि तसेही घरात काही काम असतील तर ती पण करावी लागतील ना. दिलेलं काम कुठेही गेलीस तरी चालू असायला हवं. जसं श्वास घ्यायला विचार करावा लागत नाही ना, तसं काम आठवून करायला लागता काम नाही, कळलं? शौनक कहर करतोय सा तू? हे बघ, इतकं सिन्सिअर कोणी नसतं. आणि कधी नव्हे ते त्यांना असं ऑफ मिळतो रे. जाऊ दे तिला. ए तू जा ग, आल्यावर कर सगळी काम. हा हो, आणि मी लक्षात ठेवीन सगळं. तू ह्याच काही एवढं मनावर घेऊ नकोस ग, याच्याकडे काही लक्ष देऊ नकोस. तू जा आणि मस्त जेवून ये. आणि आता काय, तुझ्या भावाला मस्त नोकरी लागली आहे, तो थोडीच आता तुला आमच्याकडे असा नोकरीला सोडणार आहे. आज अना ना स्कूल मधून डायरेक्टली डान्स क्लासला जाणार आहे. ओ नो. मग ना, मॉमने आजच मंजूला सुट्टी दिली आहे. जरा का घरून फोन आला गेले लगेच उडत. तसंही बरंच आहे म्हणा, तेवढीच जरा त्याला प्रायव्हसी ना. अरे यार काय करते परत ये. काय तुला मंजू हवी आहे? मी ते काय म्हणते प्रणव, आपल्याला प्रायव्हसी मिळायला नॉल आणि तुला मंजू का परत हवी आहे रे? नाही, मी मंजूला परत नाही म्हंटलो, मी लायराला म्हणालो. लायरा ना? हूज दिस लायरा? प्रणव तुझं नक्की काहीतरी बाहेर चालू आहे, मला माहिती आहे. नाही, लायरा हे एक फिक्शनल कॅरेक्टर आहे, गेम ऑफ किंगडम्स, फिक्शन, खोट. हा ओके ओके, आय गॉट इट. मला माहिती आहे फिक्शन म्हणजे काय असतं. मी काय मंजू आहे का इंग्लिश न समजायला? सॉरी सॉरी, सिरीज इतकी इंटरेस्टिंग आहे ना, त्यामुळे तू काय बोलत होतीस ते मी ऐकलंच नाही. हे चुकलं माझं, सगळ्यात मोठी चूक झाली, ऐकायला पाहिजे होतं मी, तेच म्हणत होतो मी. तू पण बघ ना सिरीज, म्हणजे तुला कळेल. काय? की लायरा किंगडम सोडून का पळून गेली आणि तिच्या वडिलांचा खून झाला तर तो का करण्याचा? स्टॉप इट, आता मला बघू दे सिरीज. हॉटेल मधली पनीरची भाजी लय भारी होती ना, कधी मधी घरी पण करणार आहे मी आता. कर की मस्त बनव, पण ते हॉटेल सारखं त्यात साखर घालून मस्त झणझणीत तिखट घाल. मला तुला
तिकडची ती रंगीत बडीशेप जाम आवडली. मी ना सगळी वाटीतली उचलून आणली आहे. म्हणजे लाज आणतेस बघ कधी कधी. बावडेस का तू? मान नको ते. मी असं चोरून घेतात त्या हॉटेलवाल्यांनी पाहिलं असतं. मग तुला घ्यायची ते घेणं आता नको घेऊ. फुकट लेक्चर नको देऊ. आणि काय घे, दादाने तर फक्त जेवणाचं ठरलं होतं ना, मदत पिक्चरचं कशाला काढलंस? फुकटचे 3 तास गेले आणि पैसे पण गेले वरती. ओ कलेक्टर मॅडम, थंड घ्या की जरा. कसलं डोक्याला ताण देत उगाच. आणि पैसा आज आहे तर उद्या नाही, परत तायगल कमवल घ्या. आणि आख्खे मला सांग, आपल्या फादरला आणि आपल्या मदरला लाईफ चा एन्जॉय नको का? त्यांनी कधी जायचं मॉल मध्ये पिक्चर बघायला? सांग बर. बराबर. बर चला मी निघते ना आता. अग आता आले सर शिरा की माही नको बघ. काम आहेत मध्ये. काम ना काम आहेत सांगितलं ना. अग अक्के ऐक मास, लय त्रास काढते बघ देशमुखाच्या घरी. पण आता नाही. हा तुझा भाऊ आता कमवायला लागलाय, बिझनेस करायला लागलाय. थोडे दिवस थांब ग, कुमार सोबत तुझं एकदम टॉप क्लास लग्न लावून टाकतो. भैया आपण ना अक्कीच्या लग्नात बँजो लावूयात. ए यडपट, बँजो नाही, चांगला डीजे लावायचा. काय मदत? मला इतक्यात लग्न विघ्न नाही करायचंय. तुला मला शिकायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. का म्हणून प्रत्येक वेळी बाईने पुरुषावर अवलंबून राहावं? ही मंजू आहे ना, लय स्वतःला शाणी समजते. काय अक्कल नाही येला. ए दाद्या जास्त बोल नका, अक्कल वगैरे काढायची. अगं म्हणजे तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय आम्ही. तू कशाला सांगतो रे? पण मला येडपट आहे का? अगं ए बाय माझे, अगं शांत हो. तुला काय करायचंय ते कर, पण भांडू नको. अगं भांडण्याने घरात शांती राहत नाही. अगं या मनोजने आज पहिल्यांदा आपला विचार केलाय, हॉटेलमध्ये घेऊन गेला, पिक्चर दाखवला. आजचा दिवस तरी या घरात शांतीचा राहू द्या. ठीक आहे, चला निघते मी. अगं राहा की आजचा दिवस, उद्या सकाळला जा. नाही आई मला जरा काम आहे. काय काम आहे तुला? आहे जरा जरुरी काम आहे. मी येते आज दुसरे. बाबा येते, मी काळजी घ्या. आई येते, तुम्ही दोघं रे व्यवस्थित राहा. आत्ता नाही, नंतर सांग. डॅडू तुला सांगू? जाऊ दे बाबा, माझं कोणीच ऐकत नाही. सांगता मी हात धुतले आणि फेस वॉश केला. व्हेरी गुड. आणि बॅग, शूज, टिफिन सगळं जागच्या जागी ठेवलं. मग मला आता ट्रीट मिळेल ना? ट्रीट कशाबद्दल? स्वतःची काम स्वतः केल्याबद्दल? वेडीच काय ना. जर का मी माझं आवडलं तर मंजुताई मला कायम एक गंमत देते. मग जा मंजुताई कडून घे. तू असंच करते, तू माझं ऐकून पण नाही घेत आणि मला खाऊ पण नाही दिलास. अन्ना रडणं बंद कर आधी. एक धपाटा मिळाला नाही तर, आणि भूक लागली असेल ना तर जा किचन मध्ये मंजुताई कडून घे. ती नाहीये, मला खायला दे ना मम्मा. मम्मा आना इकडे. हे बघ मंजुताई नाहीये की नाही, तरी पण तू किचन मध्ये जा. इकडे सुमन असेल, तिला सांग मला काहीतरी मस्त खायला दे, ती देईल तुला. आम्ही जरा कामात होत की नाही, जा. गुड गर्ल. अग बरं झाली गेली एकदाची. तुला सांगते आना, इतकी नाटकी झाली आहे ना सध्या.
पण बेबी तू जरा जास्त स्ट्रिक्ट वागतेस हल्ली. तर रेनेची काळजी कर, आणाला काही होत नाही आपल्या. किती वाईट चाललं रे रेनेच्या आयुष्यात सध्या. हो ग, पण तो पण आधी खूप वाईट वागला होता. अगं राज्य मिळवण्यासाठी खोटं बोलला पनामाशी युसलेस. आपण पनामा आणि रेनेचा वॉर होत आहे का बघायचं का? हा चालेल, मी करतो. इतने रात में कहा जा रही हो दीदी? हे बघ, मला आधीच खूप उशीर झालाय, त्यामुळे आता मला थांबवू नको, मला अर्जंट काम आहे. हा, जरुरी काम. इंतजार का फल मीठा होता है दीदी. बताओ क्या काम है? ऐक ना, आता भंकच नको करू तू. आणि तसं पण ना, मला असं सारखे प्रश्न विचारलेले नाही आवडतात. कुठल्याही पुरुषाला विचारतं का कोणी रात्रीचं बाहेर का चाललंय म्हणून? बायकांना बरोबर प्रश्न विचारतात. मला नाही द्यायचं उत्तर. जाओ मत बताओ. आजकाल तुम बहुत भाव खाने लगी हो दीदी. अग गुडे, असं नाहीये. मला सतत असं वाटतं की कुणतरी माझं पाठलाग करतय का काय, कुणतरी माझ्यावर लक्ष ठेवून का काय. आणि मी तर बाहेर दुसरं काहीच करत नाही. मी कॉलेज सोडले तुला माहितीये ना, पण अभ्यास नाही ना सोडू शकत, म्हणून मी नोट्स घ्यायला चालले. मी आलं प्रश्नाचं उत्तर घेते. बाय. अग बाय तर म्हण गुटे, मला उशीर होतोय. बाय. ना मम्मा कामात आहे ना, जा आजीला सांग काय हवं त्या आजीला सांग जा. सॉरी साहेब, उशीर झाला. धोडधोड खाऊन जोरदार वामकुक्ष झाली वाटत. हा, म्हणजे धाराढूर पंढरपूर. Thank you.